नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, दौंड पोलीस स्टेशन। आज रोजी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील 31 पोलीस स्टेशनच्या गावच्या पोलीस पाटलांची या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांना पुणे ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांनी जे प्रशंसापत्र त्यांना दिलेले आहे, सदरचे प्रशंसापत्र आज सर्व पोलीस पाटलांना या ठिकाणी त्यांना देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला होता। मागील काळामध्ये कोविडच्या काळामध्ये पोलीस पाटलांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी प्रत्येक गावोगावी पार पाडलेली आहे, त्या अनुषंगाने पोलीस पाटलांना एक त्यांचा सन्मान म्हणून शासनाने दखल घेऊन पोलीस पाटलांना प्रशंसापत्र या ठिकाणी दिलेले आहे आणि पुढील काळात देखील पोलीस पाटलांनी अशाच पद्धतीचं चांगलं उत्कृष्ट काम करावं, समाज उपयोगी जनतेच्या हिताचे कामं करावेत अशा पद्धतीने पोलीस पाटलांना या ठिकाणी आपण प्रोत्साहनपर प्रशंसापत्र त्यांना आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी जे प्रशंसापत्र दिलेले आहेत त्यांना आज या ठिकाणी दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना वाटप करण्यात आलेले आहे। पुढील काळात देखील पोलीस पाटलांना आता येऊ घातलेला 31 डिसेंबर आहे, 31 डिसेंबरला देखील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की करोना चालू आहे, अद्याप करोना संपलेला नाही, असा हा साथीचा रोग पसरू नये म्हणून आपण सर्व जनतेने खबरदारी घ्यावी। 31 डिसेंबरला पण कोणीही अशा पद्धतीचे कुठल्याही ठिकाणी गर्दी करू नये, ज्या ठिकाणी कोणी काही गर्दी करतील असं काही कायद्याचं उल्लंघन करतील अशा ठिकाणी पोलीस दलामार्फत कारवाई करण्यात येणार आहे। तसेच पुढील महिन्यात आता दौंड तालुक्यातील 31 ग्रामपंचायतच्या निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यापैकी दौंड पोलीस स्टेशनमधील 21 ग्रामपंचायत आहेत, त्या ग्रामपंचायत इलेक्शनच्या अनुषंगाने देखील पोलीस पाटलाने पुढे होऊन काम चांगलं करणं आवश्यक आहे अशा पण सूचना देण्यात आलेल्या आहेत। जनतेने पण या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही आपसात हेवादेवा न करता आपल्या गावातील इलेक्शन कसे शांततेत पार पाडतील या पद्धतीने सर्व नागरिकांनी आपापली जबाबदारी पार पाडावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो। जय हिंद।